ओम साईराम। श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या श्री साईबाबा महाविद्यालयाच्या या लघु माहितीपटामध्ये आपणा सर्वांचं सहर्ष व हार्दिक स्वागत। सध्या श्री साईबाबा संस्थानचे कामकाज माननीय उच्च न्यायालयाने नेमलेल्या तदर्थ समितीच्या मार्गदर्शनाखाली चालते। या तदर्थ समितीमध्ये अध्यक्ष म्हणून अहमदनगरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय श्रीयुत सुधाकर यार्लगड्डा, तसेच समितीचे सदस्य सचिव म्हणून भारतीय प्रशासन सेवेतील मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्रीयुत कान्होराज बगाटे, समितीचे सदस्य म्हणून नाशिकचे विभागीय अप्पर महसूल आयुक्त माननीय श्रीयुत भानुदास पालवे आणि तदर्थ समितीचे समिती सदस्य म्हणून अहमदनगरच्या सहाय्यक धर्मादाय आयुक्त माननीय श्रीमती गीता बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री साईबाबा महाविद्यालयाचे कामकाज प्रगतीपथावर आहे। 2018 साली साई समाधी शताब्दीच्या निमित्तानं या साईनगरीमध्ये या शैक्षणिक संकुलाच्या स्वरूपात या विद्यानगरीची मुहूर्तमेढ रोवली गेली। भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी माननीय श्रीयुत कान्होराज बगाटे साहेब हे संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत। तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून माननीय श्रीयुत रवींद्र ठाकरे साहेब हे कार्यरत आहेत। प्रशासकीय अधिकारी म्हणून माननीय श्रीयुत बाबासाहेब घोरपडे, माननीय श्रीयुत दिलीप उगले, डॉक्टर आकाश किसवे, माननीय श्रीयुत राजेंद्र जगताप, माननीय श्रीयुत साहेबराव लंके हे कार्यरत आहेत। महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्राध्यापक विकास शिवगजे हे कार्यरत आहेत। महाविद्यालयात श्रीयुत राजेंद्र कोते हे अधीक्षक पदाचं कामकाज पाहतात। श्रीयुत दिनेश कानडे आणि श्रीमती परवीन इनामदार हे महाविद्यालयाचे कार्यालयीन कामकाज पाहतात। श्रद्धा आणि सबुरीचा मौलिक संदेश समस्त विश्वाला देणाऱ्या श्री साईबाबांच्या या पावन व पवित्र साईनगरीत आणि या भव्य शैक्षणिक संकुलातील या विस्तीर्ण क्रीडांगणासमोर हे प्रशस्त महाविद्यालय आणि या महाविद्यालयात आपले पुनश्च स्वागत करताना आणि याचा माहितीपट आपणासमोर सादर करताना आम्हाला विशेष असा आनंद होत आहे। महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी वर्षभर बहुविध उपक्रम राबवण्यात येतात। यामध्ये विद्यार्थी विकास मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना, वाङ्मय मंडळ, सांस्कृतिक मंडळ, क्रीडा विभाग, वाणिज्य मंडळ, वैशाल शिक्षण मंडळ, विज्ञान व तंत्रज्ञान मंडळ आणि विद्यार्थिनी कक्ष यांच्या माध्यमातून वृक्षारोपण, स्वच्छ भारत अभियान, मतदार जनजागृती, पथनाट्ये, उद्बोधन कार्यशाळा, व्याख्यानमाला, ब्रिज कोर्सेस, संगणक साक्षरता उपक्रम, उद्योजकता आणि स्वयं उद्योजकता कार्यशाळा, क्रीडास्पर्धा, सांस्कृतिक महोत्सव, वाणिज्य महोत्सव, ग्रंथ प्रदर्शन, महाराष्ट्रातील निमंत्रित कवींचे कवी संमेलन, विज्ञान व तंत्रज्ञान प्रदर्शने, आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा, विद्यार्थी गुणगौरव समारंभ, विद्यार्थिनी माता सन्मान आणि वार्षिक स्नेहसंमेलन इत्यादी विद्यार्थी केंद्रित उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले। विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, नवोपक्रमशीलता आणि संशोधन अभिवृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी साईज्ञान हे विद्यार्थीप्रिय वार्षिक नियतकालिक प्रकाशित केले जाते। याबरोबरच विशेष श्रमसंस्कार शिबिर, साहस शिबिरे, महारक्तदान शिबिर, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, कृतीसत्रे, बौद्धिके, प्रश्नमंजुषा आणि समाज केंद्रित उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आले। रचनात्मक, संवेदनक्षम आणि दर्जेदार विद्यार्थी घडविण्यासाठी महाविद्यालयातील आम्ही सर्व घटक कटिबद्ध आहोत। जय जय साई राम, साई राम, साई राम। महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास मंडळ, राष्ट्रीय छात्र सेना, विज्ञान मंडळ, सांस्कृतिक विभाग, बहिष्काल विभाग, रॅगिंग विरोधी पथक, क्रीडा विभाग आदी विभाग कार्यरत आहेत। प्राध्यापक शिवाजी ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विकास मंडळाअंतर्गत अनेक विद्यार्थी उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते।
प्राध्यापक डॉक्टर संतोष अवताडे राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी म्हणून काम पाहतात. त्यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम तसेच शिबिरांचे आयोजन केले जाते. प्राध्यापक नानासाहेब गुंजाळ सांस्कृतिक मंडळाचा कार्यभार सांभाळतात. या विभागांतर्गत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. प्राध्यापक मुबीन शेख हे विज्ञान मंडळ प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. प्राध्यापिका डॉक्टर सुनीता वडितके बहिशाल विभागाचे कामकाज पाहतात. प्राध्यापक अमोल कचरे परीक्षा विभाग प्रमुख म्हणून विद्यापीठस्तरीय परीक्षांचे कामकाज पाहतात. उत्कृष्ट निकालाची परंपरा महाविद्यालय अखंडपणे जोपासत आहे. कला विभागात अनेक विषय शिकवले जातात. मराठी विभाग प्रमुख प्राध्यापिका डॉक्टर सुनीता वडितके विभाग प्रमुख आहेत, ज्यांनी नुकतेच एका समीक्षा ग्रंथाचे प्रकाशनही केले आहे. प्राध्यापिका सोनाली हरदास हिंदी विभाग प्रमुख आहेत. प्राध्यापक शिवनाथ तक्ते इंग्रजी विभाग प्रमुख म्हणून कामकाज पाहतात. या विभागांतर्गत विविध उपक्रम राबवले जातात. प्राध्यापिका शीतल धरम इतिहास विभाग प्रमुख म्हणून कार्यभार सांभाळतात. प्राध्यापिका स्वप्नाली खांडरे अर्थशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख आहेत. प्राध्यापक अमोल कचरे भूगोल विभाग प्रमुख म्हणून कामकाज पाहतात. या विभागांतर्गत अनेक उपक्रमही घेण्यात येतात. प्राध्यापक शिवाजी ढोकणे राज्यशास्त्र विभाग प्रमुख आहेत. या विभागात अनेक उपक्रम आयोजित केले जातात. महाविद्यालयाच्या वाणिज्य विभाग प्रमुख म्हणून डॉक्टर योगिता कोपटे व सहकारी डॉक्टर संतोष अवताडे हे कार्यरत आहेत. या विभागाअंतर्गत करिअर गायडन्स, कॉमर्स फेस्टिवल यासारखे विविध उपक्रम राबविले जातात. विज्ञान शाखेत अनेक विभाग कार्यरत असून यामध्ये भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर गणेश भांड, सहकारी प्राध्यापक सागर ठोसर, रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक नितीन पावसे, सहकारी प्राध्यापक नामदेव मोरे व प्राध्यापक डॉक्टर श्रेयस पानसंबळ, वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक दीपक पटारे, सहकारी प्राध्यापक नानासाहेब गुंजाळ, प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक विकास भांड, सहकारी प्राध्यापक मुबीन शेख. गणित विभागाचे प्रमुख प्राध्यापक गणेश मगर, सहकारी प्राध्यापक विकास बावके, इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे प्रमुख प्राध्यापक सचिन जाधव, तसेच संगणकशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक नानासाहेब सदाफळ हे या महाविद्यालयामध्ये कार्यरत आहे. विज्ञान विभागाचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा, क्षेत्रभेटी व अभ्यासभेटी, विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विज्ञान मंडळांतर्गत विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. प्राध्यापक सुहास वाघ क्रीडा विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठ व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभाग नोंदविलेला आहे. ओम साईराम. विद्यार्थी मित्र हो, आपल्या आचारांना, विचारांना आणि संस्कारांना योग्य दिशा देण्यासाठी आपल्यामध्ये नेतृत्वाचे, दातृत्वाचे, कर्तृत्वाचे गुण विकसित करण्यासाठी आपल्या स्वप्नांच्या अश्वावर आरूढ होऊन स्वैरपणे गगनभरारी घेण्यासाठी एकदाच आमच्या महाविद्यालयाला भेट द्या. या आपली अव्यक्त स्वप्न पूर्ण करावया. या ह्या स्पर्धेच्या युगात टिकून राहावया. या आपले अस्तित्व जगाला दाखवया आणि या आपले अमूल्य, अतुल्य आणि अजोड योगदान समस्त विश्वाला द्यावया. ऊर्जेने आणि उत्साहाने भरलेल्या श्री साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री साई मंत्राने मंतरलेल्या पुण्य अशा साईनगरीतील श्री साईबाबा महाविद्यालयात आपले हार्दिक स्वागत. आम्ही आपली प्रतीक्षा करीत आहोत. धन्यवाद.